बाभुळखेड तालुका मेहगरीतील सात महिला घरकुलाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल 26 जून पासून आमरण उपोषणाला बसल्यात। आज 27 जून पर्यंत आमच्या उपोषणाची कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नसल्याचं त्यांनी सांगितलं। उपोषणाला बसलेल्या सातही महिला भूमिहीन आणि दारिद्र्य रेषेखालील आहेत। पंतप्रधान आवास योजनेसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत आम्हाला कधीच बोलावलं नाही। या उलट गावातील अन्य नोकरदार आणि जमीनदार तसेच सदन लोकांची घरं सिमेंट कॉन्क्रीटची असून देखील त्यांची नावं घरकुलाच्या यादीत आली आहेत असा आरोप महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केलाय। यासंबंधीची योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचं महिलांनी सांगितलंय। छाया जनार्दन थोरात, पुष्पा शत्रुघ्न निकस, कांताबाई परमेश्वर जाधव ऋषीवर्ता, शालिग्राम ठोकले, शोभा उकंडा इंगळे, कमलाबाई प्रकाश खोकले, केसराबाई बाबूराव मापारी या महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत। हा बाबुळखेड येथील बाया आम्ही सात जणी बसलेले आहे। तर आम्हाला घरकुलाची आवश्यकता आहे। छाया जनार्दन थोरात, आम्हाला घरकुल भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। धन दानग्या लोकांना देण्यात येऊ नये। गरीब जे आहेत, गरजूवाले, त्यांनाच घरकुल देण्यात यावा। तिसरा दिवस आहे साहेबाने आम्हाला भेट करून द्या आणि घरकुलात पहिल्या घरकुलात आमचेच नावं यावं आणि आम्हाला घरकुल देण्यात यावं। तर जेव्हा आम्हाला देतील तेव्हाच आम्ही उठणार नाही, उपोषणावर।